मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हिंदू धर्मात शंखाला घरात ठेवण्याचे खूप महत्त्व सांगितले गेले आहे. यामुळे सुखसमृद्धी वाढते. देवघरात शंख नसेल तर तो देवहारा अपूर्ण समजला जातो. घरात शंख कुठे ठेवावा, कशा पद्धतीने ठेवावा व कोणत्या दिशेला ठेवावा हे सर्व मी आज तुम्हाला सांगणार आहे. शंख योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे शुभफळ आपल्याला मिळते. परंतु जर शंख चुकीच्या व अयोग्य ठिकाणी ठेवले गेले तर त्याचे अशुभ फळ मिळते. म्हणून शंख ठेवण्याची योग्य दिशा व योग्य पद्धत माहीत असायलाच हवी. जर देवघरात शंख असेल तर घरात कोणतेही वाईट कार्य होत नाही. घरात समृद्धी वाढते व आपल्या सौभाग्यातही वृद्धी होते. शंख वेगवेगळ्या प्रकारचे व आकाराचे असतात. त्याशिवाय त्यांचे पूजनही वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. पूजेत दक्षिणावर्ती शंख ठेवल्याने व त्याचा वापर केल्याने लक्ष्मी आपल्या घरात स्थायी रूपात वास्तव्य करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार तर शंखनाद केल्याशिवाय कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही. याच्या आवाजामुळे प्रेतात्मा व भूतपिशाच्य दूर पळतात. शंखाला कधीही पाण्यात ठेवू नये किंवा त्यात पाणी भरून ठेवू नये. फक्त पूजा करताना तुम्ही त्यात पाणी भरून ठेवू शकता व आरती झाल्यानंतर शंखातील पाणी आपल्या अंगावर व संपूर्ण घरात शिंपडावे. शंख जमिनीवरही ठेवू नये. एक स्वच्छ आसन टाकून त्यावर शंख ठेवावा. शंखाचे उघडे मुख नेहमी आकाशाकडे असावे. शंख ठेवताना लक्ष्मीजी व विष्णूजींच्या डाव्या बाजूला ठेवावे. त्यात हळदीने पिवळे केलेले तांदूळ भरून ठेवावेत. शंखाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून शंखाला देवी लक्ष्मीला ज्याप्रमाणे आपण सन्मान देऊन पूजतो त्याप्रमाणेच सन्मान देऊन पूजन करावे. धनप्राप्तीसाठी शंखात 108 तांदळाचे अखंड दाणे टाकून तो शंख लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवून द्यावा. घरात शंखाच्या आवाजामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून दररोज देवपूजा करताना शंख जरूर वाजवावा. शंख वाजविल्याने आपल्याला शारीरिक फायदेही खूप मिळतात. शंख वाजविल्याने कुंभक, रेचक आणि प्राणायाम या तीनही क्रिया एकत्रित होतात. यामुळे स्वास्थ्य चांगले राहते. शंख कॅल्शियम कार्बाइडचे बनलेले असते. म्हणून जर रात्रभर शंख पाण्याने भरून ठेवून ते पाणी सकाळी प्राशन केल्यास आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासत नाही. दक्षिणावर्ती शंखाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणून धनप्राप्तीसाठी शंख घरात उत्तर पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य कोनात ठेवावा किंवा देवघरात ठेवावा. दररोज याचे धूपदीपाने पूजन करावे. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी व पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून अमावस्येला व शनिवारी दक्षिण दिशेला मुख करून शंखाने तर्पण करावे. यामुळे पितृ प्रसन्न होतात. यामुळे ग्रह कलह, कार्यबाधा व धनाची कमी, मुलांचे प्रॉब्लेम दूर होतात. आता कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे शंख मिळतात. त्यात लक्ष्मी शंख, गणेश शंख, अन्नपूर्णा शंख, विष्णू शंख, चक्र शंख, गोकर्ण शंख असे कितीतरी प्रकारचे शंख उपलब्ध आहेत. गणेश शंखात पाणी भरून गर्भवती स्त्रीला प्यायला दिल्यास होणारी संतान सुदृढ व निरोगी होते. अन्नपूर्णा शंख किचनमध्ये किंवा धान्याच्या कोठारात ठेवल्यास घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. मणिपुष्पक शंख घरात स्थापन केल्यास घरातील वास्तुदोष दूर होतो. वास्तुशास्त्रानुसार शंखात गायीचे दूध भरून ठेवून नंतर ते दूध घरात शिंपडल्यास घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. याशिवाय शंखाला दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यास व्यवसायात लाभ होतो. नवग्रहांचे दोष दूर करण्यासाठीही ग्रहांच्या वारानुसार शंख वाजवावा. यामुळे ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते. परंतु महादेवांना कधीही शंखात पाणी किंवा दूध भरून वाहू नये. काही व्यक्ती चंद्रग्रहाचा दोष दूर होण्यासाठी सोमवारी महादेवांना शंखाने दूध किंवा पाणी अर्पण करतात. पण यामुळे तो दोष तर दूर होत नाही पण दुसरा दोष लागतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.